तो है। आज संघ आहेत एकंदरीत पाच पाच संघाचे दोन दोन प्रतिनिधी या मुख्य व्यासपीठावरती अत्यावश्यक आहेत ही सूचना आपण लक्षात घ्या दोन प्रतिनिधी प्रत्येकी टीम चे या व्यासपीठावरती असणं अत्यावश्यक असतील हॅलो हॅलो मॅच ला झाली सुरुवात स्ट्रायकर एंड वरती आपल्याला बॅटर पाहायला मिळतील फलंदाज गणेश आणि त्याच्या साथीने ईश्वर ही जोडी पाहतोय तर पहिल्या क्रमांकाचं षटक चिराग घेऊन येत आहेत पहिला बॉल राईट विकेट नाही हो यावेळेला मात्र पाहिलं तर, तर अकुट टप्प्याचा चेंडूला केवळ दिशा दाखवली गेली आहे थर्डमॅन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतील तोपर्यंत दोनदाबा इथे मात्र सहजरित्या कम्प्लीट होताना आपण पाहिलं या दोन दोनदा टीमची धावसंख्या धवफळकावरती जोडली जाते दोन्ही अंकावरती पहिल्या क्रमांकाचा षटक मार्गस्थ असताना दर्पण पाटील शुभम पाटील आणि हर्ष यांच्या माध्यमातून टीम आर के किरवली संघाला शुभेच्छा देत षकरला पुढचा बॉल यावेळेला मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता दावची संधी आहे काही क्षणासाठी असं वाटत होतं धोका पत्करला की काय परंतु लास्ट फलंदाज मध्ये पोहोचला आणि तिथे मात्र ही सिंगल घेतली गेली या सिंगलच्या साय्या धावसंख्या जोडली जाते एकंदरीत तीन धावा पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गणेश त्याच्या साथीने ईश्वर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर हर्ष स्पोर्ट्स दाबाळ संघ क्वालिफाय झाला खूप दमदार खेळ त्यांचा राहिला तब्बल सहा चार सामने त्याने विजय साकारला आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम राखलं अर्थात टॉप थ्रीमध्ये जाऊन पोहोचला संघ आज कोण नशीब आजमावणार या मैदानाच्या आतमध्ये एक चांगला आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहे खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली आहे मग चिंतामन दादा असतील दिलीप दादा असतील विनोद दिनकर असतील आणि त्यांच्या संपूर्ण सवंगडी या सर्वांनी साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय सचिन रमेश तेंडुलकर प्रीमियर लीग दोन हजार चोवीस एस आर टी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही प्रीमियर लीग आपण पाहतोय गोलंदाज सज्ज झालाय पुढचा बॉल घेऊन यावेळेला इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न काउ मध्ये प्रोटेक्शन दिलं गेलंय आहे एकदा बी ते जरूर मिळेल एकदा मी टीमची धावसंख्या दफळकावरती जोडली जाते चार अंकावरती त्रेपन्न धावांचं विशाल आव्हान ठेवलंय या आव्हानाचा पाठलाग करत असताना मात्र दोन फलंदाजांपैकी एक फलंदाजाला आपले हात खोलावे लागतील कारण रिक्वायर्ड रंड्रेड अगदी मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना पाहायला मिळतो सरासरी गाठायची असेल तर चौकार षटकार येणं अत्यावश्यक आहे षटकारला पुढचा बॉल या मात्र खूप टप्प्याचा चेंडू हुक केला आहे मात्र स्क्युअर लेकमध्ये क्षेत्र खाली आहे दुसऱ्या दाब्यासाठी आमंत्रित केलं गेलं आणि इथून मात्र ही दुसरी धाव घेतली गेली आहे या दोन दाबेने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते एकंदरीत सहा धावा सहा धावा धावफळकावरती जोडल्या गेल्यात खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अर्थात एक जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट आणि त्याच्या माध्यमातून थेट प्रेक्षक पोहोचवले गेले एक चांगली क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते पंचाने देखील कालच्या दिवसापासून खूप चांगली कामगिरी बजावली ओ यावेळेला सफल झाले प्रॉपर टायमिंग बॅकवर्ड क्युअर खाली आहे चेंडू निघून जाईल सीमार्शेपल पलीकडे चार धाबा येतोय चौकार या चौकारानं धावसंख्या भरारी घेत असताना दुहेरी अंकामध्ये पोहोचते एकंदरीत धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या दहा धाबा चेंडूंचा खेळ झालाय पाच अंतिम चेंडू शिल्लक गोलंदा आहे गोलंदाज चिराग आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला अंतिम चेंडू घेऊन ओ या वेळेला फ्लिक केला ऑन साइडला फक्त दिशा दाखवली गेली आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत फक्त मिळेल ती सिंगल या सिंगलच्या सायनं धावसंख्या अकरा या अंकावरती पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय चला पंचांचा निर्णय अंतिम असेल चला फलंदाज ही सूचना आपण लक्षात घ्या चला सहकार्य असू द्या चला पंचांवरती कोणत्या प्रकारचा दबाव टाकू नका पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव आपण पाहतोय अकरा धावा इथून मात्र अठरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धाबांची गरज आहे बेचाळीस अठरा चेंडू बेचाळीस धावा चला क्षेत्ररक्षण लावून किरवली आणि फलंदाज आपण फलंदाजीसाठी सज्ज राहायचं आज जे पाच संघ या मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहेत त्यांना पुण्याच्या एकदा एक सूचना आहे ही सर्व लीग ही आपली आहे त्यामुळे तुमच्या टीमचं प्रत्येकी दोन दोन प्रतिनिधी या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहणं असणं खूप गरजेचं आहे धन्यवाद रुपेशजी ठाकरे सर त्याच्या माध्यमातून टी व्ही स्क्रीनवरती आमच्या बड्डेनिमित्त खऱ्या अर्थानं फोटो देखील पोचवला गेला त्याबद्दल आम्ही त्यांच्या सतत आभारी आहोत धावसंख्या अकरावरती विजयाकरिता अठरा मध्ये आवश्यकता एकंदरीत बेचाळीस जाबा मॅच लावते शुभारंभ षटक क्रमांक दोन मध्ये इथून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज अभी आलाय सामना क्रमांक तीन मध्ये आपण पाहतोय आरके किरवली विपक्षामध्ये साई सह्याद्री खंबाळ या दोन संघादरम्यान आणि निश्चित मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर कडाक्याचा होऊन देखील पाहायला मिळतो त्यामुळे एक एक क्षण खूप महत्वाचा विनंती असेल एकंदरीत आपल्याला दहा संघ सामने खेळवायचेत त्याकरिता आपण स्पीडअप करा टीम आरके किरवली आम्ही सातत्याने तुम्हाला सूचना करतोय या सूचनेचं पालन करा शिवम माणकर यांचं गेले शुभमन झालं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत है। एक करते आहे गाउचे। एक युवा कार्यकर्ते आहेत शिरोळे गावचे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यानं व्यक्तिमत्व चला मॅचला सुरुवात करा अधिक वेळ घेऊ नका हरके किरवली आपल्या आपल्याकरिता अंतिम ऑफिशियल कॉल असेल यानंतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल नेक्स्ट मॅच न्यू आई गावदेवी जांबिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी शिरोळे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघाने सज्ज राहायचं षट क्रमांक दोन अभि गोलंदाजी साठी सज्ज झालाय झालोय काय करता तुम्ही अर के किरवली आपल्यासाठी शेवटचा कॉल आहे आयोजकांची सूचना आहे आम्हाला पहिला बॉल इथून मात्र मार्गस्थ केला जातोय अभिच्या माध्यमातून स्ट्रायकर एट वरती आपल्याला बॅटर पाहायला मिळतील गणेश ओ बाहर होता निर्माण झाली आहे सिली मिड ऑफ मध्ये होणार नाहीये चुकी आत मध्ये टिपलाय जेल आणि फलंदाज गणेश संपलाय खेळ पहिला धक्का पहिली विकेट इथे प्राप्त होत असताना पहिला विकेट कमावलाय टीम खंबाळ्या संघानं होता खराब फटका बघूया विकेट आली आहे पहिली एक जबरदस्त समालोचक विनोदी समालोचक खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या आवाजावरती आणि आपल्या विनोदावरती प्रभावशाली समालोचनामध्ये नाव अधोरेखित केलं आदरणीय गुरुवर्य दशरथ पाटील सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोचवला गेला या विकेटच्या पत्नानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करण्याकरिता कल्पेश इंटर होत आहेत स्ट्राइकर एंड अभी ने वरती कल्पेश पाहायला मिळतील अभिनय आल्या आल्या पहिल्या चेंडू वरती विकेट प्राप्त केले एखादा गोलंदाज पहिल्या चेंडू वरती विकेट प्राप्त करतो त्यावेळेला त्या गोलंदाजाचा कॉन्फिडन्स हा वाढत असतो इथून मात्र तो कॉन्फिडन्स वाढताना पाहायला मिळेल का चला वेळ घेऊ नका एक इनिंग तुम्हाला वीस मिनिटामध्ये कम्प्लीट करायचे षटकातला पुढचा बॉल गोलंदाज सज्ज झालाय राईट मोहर द विकेट नाही कल्पेश करीता अक्रॉस लाईन खेळले गेले क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी उपस्थित एकदा मात्र जरूर मिळेल एक धावीवरती समाधान मानावं लागेल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथून मात्र एक दहावीच्या सायन संघाची धावसंख्या धवफळकावरती जोडली गेली आहे बारा धावा अभी आलाय गोलंदाजी करण्याकरता पहिल्या चेंडूवरती विकेट आली त्याचनंतर तो सिंगल खर्च करतोय परंतु फलंदाज इथून मात्र ईश्वर आणि कल्पेश यांची खांद्यावरची जबाबदारी प्रामुख्याने वाढताना पाहायला मिळतीये कारण इथून मात्र धावांची गरज आहे अशा स्थितीमध्ये फटकेबाजी करायचे विकेट देखील गेली आहे ओ यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न प्रॉपर टाइमिंग नाही आहे आणि इथून मात्र आणखीन एक विकेट गमावलाय टीम खंबाळा सांगाणं फलंदाज या ठिकाणी बाद होईल ईश्वर बॅक टू या फिल्डरने तुझी दोन विकेट्स गमावलेत अतिशय जबरदस्त गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आर के किरवली संघाने या सामन्यावरती जबरदस्त पकड निर्माण केली आहे परंतु टीम खंबाळा संघाला इथून एक चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता आहे आणि खऱ्या अर्थानं मोठं टार्गेट चेस करायचं असेल तर फटके देखील येणं गरजेचं आहे संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय संकटामध्ये सापडलाय अशा स्थितीमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता निलेशला दाखल केलाय मिडल ऑर्डर मध्ये इन ॲट चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करताना पाहायला मिळेल निलेश चांगली गोलंदाजी अभिजी राहिली आतापर्यंत तीन चेंडू मध्ये फक्त एक धाव करून दोन महत्वाच्या विकेट त्याने टिपल्या खऱ्या अर्थानं पहिला फलंदाज त्याने बाद केला गणेशला त्यानंतर ईश्वरला त्याने बाद केला आणि खऱ्या अर्थानं आता इथे जबाबदारी वाढली आहे कल्पेश आणि निलेशची षटकातला पुढचा बॉल राईटम टर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते आउट ऑफ दी लेग स्टम्पच्या बाहेरचा चेंडू पंचांचा वाईटचा इशारा झाला या अवंतर दाबिने टीमच्या दौसंख्यामध्ये भर पडत असताना दौसंख्या जाऊन पुढे पोहोचते तेरा धावा अदन्य तेजस पाटील खंबाळा हे या ठिकाणी उपस्थित आहेत आपणास विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती स्थान पडवायचं आपला सहर्ष स्वागत पुलर लेनचा चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला ठेवला गेला चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला गेला बॅटरपासून दूर ठेवला गेला आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं ना सातत्याने या चेंडूचा सा अधिक वापर गोलंदाज करताना पाहायला मिळत असतात एक बचावात्मक हा चेंडू म्हणून ओळखला जातो आणि त्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेला धावसंख्याचा दा फळका आपण पाहतोय तेरा धावा अतिशय जबरदस्त गोलंदाजी यावेळी आडव्या बॅटने मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाही आहे आणखीन एक डॉट चेंडूची समाप्ती होती धावसंख्या धाव अगदी पाहिलं तर तेहरा धावा विजया करता अजून देखील पाहिलं तर तब्बल चाळीस धावांची गरज आहे उर्वरित चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये तेरा तेरा चेंडू मध्ये चाळीस धावांची आवश्यकता मोठा फटका येणं अत्यावश्यक आहे अभिनय तो कभी नाही आता मात्र हात खोलाबी लागतील फलंदाजाला फुल टॉस होता परंतु प्रॉपर फायदा उचलता आलेला नाहीये ऑनसाईडला चेंडूला वळवलाय एक धाव आली आहे शेवटच्या बॉलवरती मात्र मिळेल सिंगल या सिंगलच्या सायन धावसंख्या एक निपुढे सरसावत असताना धावफळकावरती जोडली जाईल चौदा धावा विजाकरिता बारा चेंडू एकोणचाळीस धावांची आवश्यकता दोन षटकाचा खेळ संपलाय चौदा धावा धावफळकावरती आहेत बारा चेटूचा खेळ शिल्लक आहे एकोणचाळीस दाबांची आवश्यकता असताना या सलाम मात्र या जोडीला आता एक चांगला कारनामा करावा लागेल चांगली फलंदाजी करावी लागेल आपण पाहिलं तर खूप मोठ्या संकटामध्ये साई सायद्री खंबाळी संघ जाऊन पोहोचलाय षटक क्रमांक तीन मध्ये इथून गोलंदाजी करताना पाहायला मिळतील गोलंदाज मयूर अदन्य तेजस पाटील खंबाळ या ठिकाणी उपस्थित आहेत आपणास विनंती असेल आपण सन्मानाने या मुख्य व्यासपीठावरती प्रस्थापित व्हायचं विराजमान व्हायचंय आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे एक चांगला ऑर्गनायझेशन आपलं पाहतोय चांगलं आयोजन नियोजन एसआरटी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळतं या प्रीमियर लीगमध्ये कालच्या दिवसापासून आपण पाहिलं तर साहिल यांचा गोड आवाज एक उगव उगता सितारा उगवता तारा एक जबरदस्त समालोचक म्हणून आपण पाहतोय निश्चितपणाने येणाऱ्या काळखंडामध्ये एक चांगलं व्यासपीठ त्यांना प्राप्त हो ईश्वरच्या प्रार्थना असेल तसंख्याचा फळ आपण पाहतोय विजया करिता बारा चेंडू एकोणचाळीस धावांचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय षका चांगला आहे निघून जाईल काउ कॉर्नरच्या डोक्यावरून साधाबा साडी हे वन क्वालिटीचा ब्रँडेड पंच नो चेंडू आहे यस नो चेंडू आहे म्हणजे सिक्स प्लस वन एकंदरीत सात धावा आणि या सात धाव्याने टीमची धावसंख्या असेल इथून मात्र एकवीस अंकावरती आणि येणारा चेंडू हा फ्रीडचा असेल गोलंदाज सज्ज झालाय षटकातला पुढचा बॉल घेऊन मयूर राऊंड द विकेट नाही यावेळी मात्र पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट चेंडू काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय चेंडूची फेकी होईल धावची संधी होती निर्माण संधी गमावली गेली आणि इथून मात्र सिंगल घेतली जाती सिंगलच्या जा सायनं धावसंख्या बावीस या अंकावरती हॅलो या वेळेला दांडी, दांडी 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 गुल फलंदाजबाद दहा चेंडू आणि विजया करीत आपण पाहतोय एकतीस जावांची गरज बॅटिंग करण्याकरिता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय बाळा शेलके यांना सामाजिक क्षेत्र असू द्या राजकीय क्षेत्र असू द्या किंवा क्रीडा क्षेत्र असू द्या या व्यक्तिमत्वाने अगदी भरारी घेणार हे व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता सज्ज आज आपल्या गावाच्या अस्मितेसाठी आपल्या गावाच्या नावासाठी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे सामाजिक क्षेत्रामध्ये भरारी घेणारं हे व्यक्तिमत्व अदन्य बाळा शेळके स्ट्रायकर एंड वरती या आडव्या बॅटने ऑन साइड ला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी टिपतील झेल आणखीन एक फलंदाज बाद बाळा शेळके बॅक टू द या फिल्डरने दौसिंगचा फळका आपण पाहतोय दवफळकावरती बावीस धावा आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अरविंद येत आहेत फलक आपण पाहिला तर बावीस धावा असं वाटत होता पहिल्या बॉलवरती नो बॉल आला आणि त्यावरती षटकार आला असं वाटत होतं कुठेतरी टीम खंबाळात आता इथे मात्र कमबॅक करेल परंतु त्यांनी गमावलेलं विकेट कदाचित टर्निंग पॉईंट ठरू शकतील या मॅच मध्ये विकेट ची संधी निर्माण झाली गोलंदाजाला यावेळीला चांगला चेंडू आहे देह यष्टीला स्पर्श करतोय अगदी विषय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय चांगला बॉल इथून मात्र मार्गस्थ केला गेला गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना मयूरला मयूर म्हटलं मयूर तर आपल्याला एक दिग्गज गोलंदाज मयूर वा वाघमारेची आठवण येईल यावेळीला सबमरीन डिलेव्हरी आणि बाटने बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडूवर ची नजर हटवली गेली आणखीन एक दर्जेदार चेंडू हाताळतो डॉट चेंडूची समाप्ती होते रोखली गेली आहे एकंदरीत बावीस धावा जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळालं मयूरच्या माध्यमातून मानसिकता टिकवली आत्मविश्वास टिकवल टिकवला आणि त्या पद्धतीची गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक गोलंदाज मयूर पुन्हा एकदा राऊंड द विकेटने चेंडू घेऊन जाईल ओ यावेळेला पाहिलं तर चेंडू लँड होतो आहे नोमॅन्स मध्ये आणि तिथून मात्र दुसरी धाव अंकित केली जाईल या दोन धाम्यांनी टीमची धावसंख्या चोवीस या अंकावरती आता मात्र विजा करिता सहा चेंडू आणि तब्बल आवश्यकता आहे एकोणतीस धावांची सहा चेंडू एकोणतीस धावा नेक्स्ट मॅच आपल्याला एक बिग मॅच बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल न्यू आई गावदेवी जांबिवली त्यांच्या विपक्षामध्ये असेल संघ आई गावदेवी शिरोळे दोन्ही संघांची एक भीषण लढाई आपल्याला पाहायला मिळेल मातबगर संघ आहेत या संगा आहे क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहतोय प्रीमियर लीग मध्ये एक चांगली मॅच निश्चित येईल सहा चेंडू एकोणतीस जावांचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सामना क्रमांक तीन आर के किरवली त्यांच्या विपक्षामध्ये साही सह्याद्री खंबाळा या दोन संघादरम्यान चालू असलेला सामना अंतिम क्षणाला जाऊन ठेपला आहे जिथे चेंडू शिल्लक आहेत सहा आणि धामांची आवश्यकता आहे तब्बल एकोणतीस चौथ्या षटकाकरिता गोलंदाजाची निवड केली गेली आहे गोलंदाज राहुल येतोय राहुल येत आहेत गोलंदाजी करण्याकरिता सहा चेंडू मध्ये आवश्यकता आहे या ठिकाणी जांभली गावचे पोलीस पाटील दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत वेलकम आपला सरसे स्वागत व्यासपीठावरती स्थान परवायचं इथून मात्र पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय या चौकारानं धावसंख्या धावफळकर जोडली जाते अठ्ठावीस धाबा आता मात्र मॅच मध्ये इक्वेशन उरलंय हो पाच चेंडू पंचवीस धाबाची आवश्यकता एसआरटी प्रीमियर लीग सचिन रमेश तेंडुलकर प्रीमियर लीग दोन हजार चोवीस एक चांगलं आयोजन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नक्कीच आई गावदेवी स्पोर्ट्स शिरोळे संघ यांच्या माध्यमातून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा येतात त्याबद्दल मी त्यांचा सतत आभारी आहे खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांचा बोट आकाशाकडे वळण घेत असताना आणखीन एक धक्का टीम खांबाळा सांगा विकेट च पतन एलपीडबू डब्ल्यू आउट इथून मात्र पाहिलं तर खंबाळा संघ पूर्णपणे बॅकफूट वरती जाऊन पोहोचलाय विकेट गमावली गेली यावेळेला मात्र आणखीन एक दर्जेदार चेंडू हाताळला गेलाय अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देह एसटीला हा चेंडू स्पर्श करतो आहे आणि इथून मात्र डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे यावेळेला लेनचा चेंडू ऑपस्टमच्या बाहेर ठेवला गेलाय इथे काय घडले देखील पाहावं लागेल चेंडू थर्डमॅन कडे निघून जरूर गेलाय आणि तिथून मात्र सिंगल घेतली गेली आहे आणि त्याच्यानंतर पंचांचा वाईटचा इशारा वन प्लस वन एकंदरीत दोन धावा मिळतील विनंती असेल कोणत्याही खेळाडूला पंचांवरती कोणत्या हातवारे करू नका इशारा करू नका पंच आमचे तटस्थ आहेत योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील दवसंख्या दोन ने पुढे पोहोचते तीस धावा दवफळकावरती षटकारला पुढचा बॉल राऊंड द विकेटने इथे मात्र काय घडलंय देखील पाव लागेल इथे देखील एक्स्ट्रा धाव मिळेल थर्टी वन एकतीस धावा दवफळकावरती विजया करता अजून देखील पाहिलं तर बावीस धावांची गरज षटकातला पुढचा बॉल राउंड द विकेटने मार्गस्थ केला तर राहुल या वेळेला मात्र पुन्हा एकदा वाईटचा इशारा एक्स्ट्रा धाव येईल टीमची धावसंख्या दवफळकावरती जोडली गेली आहे बत्तीस धावा वीस धावांची गरज आहे यावेळेला व्हाइटिश लॉंगांकडे चेंडूला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत फक्त सिंगल मिळेल या सामन्यावरती पकड निर्माण करत असताना आर के किरवली संघ खूप चांगला प्रवास राहिलाय या मॅच मध्ये त्यांचा फलंदाजी क्षेत्ररक्षण गोलंदाजी अतिशय उत्तम दर्जाची पाहायला मिळाली त्यानंतर एक बिग मॅच आपल्या भेटी लाहिल। बनाम शिरोळे एक चांगली मॅच निश्चितपणाने पाहायला मिळेल संघांमध्ये चांगले खेळाडूंचा भरणा दोन्ही संघ आमने सामने लढताना पाहायला मिळतील फटका दमदार फटक्यामध्ये ताकद नजाकत कलात्मकता गुणवत्ता खेळाडू कक्षाला स्पर्श करणारा हा आलाय हाय अँड कमजोर 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 नाही तो लटकार इथून मात्र धावसंख्या दा फलक पाहिला तर एकोणचाळीस धावा तेरा धावांची आवश्यकता षटकातला पुढचा बॉल राउंड द ने यावेळेला मात्र मी टाइम स्ट्रोक आणि इथून मात्र सामना विजय साकारत असताना आर के किरवले अभिनंदन अँड हार्ड लक हार्ड लक टीम साई सह्याद्री खंबाळा प्लेअर ऑफ द मॅच या सामन्यामध्ये सामनावीर ठरलाय मयूर ज्यानं फलंदाजी करत असताना तीन षटकार लगावले आणि एकंदरीत त्याने ता धावा जमा केल्या चोवीस आणि गोलंदाजी करत असताना धावा खर्च केल्या अगदी पाहिलं तर फक्त दहा धावा ज्यानं खर्च केल्या अष्टपैलू कामगिरी ज्यांनी साकारली आदरणीय संजयजी पाटील किरवली या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपणास विनंती असेल आपण सन्मानाने या व्यासपीठावरती सन्मानपण व्हायचं आपलं सरसे स्वागत तर मयूर आपण या व्यासपीठावरती आपला या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार घेणेकरिता हॅलो हॅलो खऱ्या अर्थानं या ठिकाणी अतिथी देवभवा असं म्हटलं जातं प्रत्येक स्पर्धेमध्ये थेट मानिवली गावावरून आमच्या या ठिकाणी मुख्य मानेवर आपण पाहतोय समीरजी पाटील धनंजय पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी त्यांना विनंती करेन आपण सन्मानाने या व्यासपीठावरती स्थानपण व्हायचं चालू असलेल्या सामन्यामध्ये टीम जांबिवली संघाला हरेश पाटील निलेश चव्हाण चरण पाटील यांचकडून टीम जांभिवली संघाला शुभेच्छा येतात त्याबद्दल आम्ही त्यांचे सतत आभारी आहोत आणि स्पर्धेला देखील शुभेच्छा येतात त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय तर मयूर आपण व्यासपीठावरती यायचं सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता मी फास्ट कारण पहिला चेंडू पडण्याअगोदर या ठिकाणी आपल्याला ते या सामनावीराचा पुरस्कार आपण स्वीकार करायचा आहे त्या ठिकाणी जांबिवली गावचे पोलीस पाटील उपस्थित आहेत मी दादांना विनंती करेन आपल्या शुभाचे सामना विराजची ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित करायची जी स्पॉन्सरशिप केली आहे आम्हाला आदरणीय विनोदजी पाटील आणि अमोल पाटील दाभाळ यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जांभिवली गावचे एक डॅशिंग पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व गावचे पोलीस पाटील यांच्या से हा सामनावीराचा पुरस्कार दिला जातो आहे त्याचनंतर प्रत्येक सामन्याकरता स्वीट बॉक्स आम्हाला ज्याने स्पॉन्सरशिप केलं आहे